पृथ्वीवरती दरवर्षी ठराविक वेळेला उन्हाळा, हिवाळा आणि जिथं मान्सून क्लायमेट असतं त्या ठिकाणी पावसाळा पण येत असतो. कालानुसार आपण बघतो की दरवर्षी उन्हाळा तेवढाच कडक असतो असं नाही, किंवा दरवर्षी हिवाळा पण तेवढाच कडक असतो असंही नाही. पाऊस कधीकधी सरासरीपेक्षा जास्ती पडतो, कधीकधी सरासरीपेक्षा कमी पडतो, कधीकधी खूपच कमी पडतो, कधीकधी सरासरी एवढा पडतो. हे जे काही बदल होतात हे नक्की कशामुळं होतात? बरं, काही दिनांक आहेत, जसं आपण म्हणतो की विषुव दिनांक, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या परफेक्ट दिनांकाला होत असताना सुद्धा सीझन सायकल जी आहे ती मात्र परफेक्ट दिनांकाला चालू होत नाही. तुम्ही बघित असेल कधीकधी पावसाळा उशिरा चालू होतो, कधीकधी लवकर चालू होतो. हे का? सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे सूर्यावरून जी पृथ्वीला ऊर्जा मिळते, उष्णता ऊर्जा जी मिळते तीच मुळात स्थिर नाही. आपण बघितलं असेल की सूर्यापासून जी ऊर्जा मिळते तिला म्हणायची पद्धत आहे कॉन्स्टंट, पण खरंच ती कॉन्स्टंट आहे का? कारण जिथपासून अभ्यास सुरू झाला आपल्याला कळतं की सौर डाग आहे आणि त्यांचं एक चक्र आहे, सरासरी 11.3 वर्षाचं चक्र आहे, पण कधी कधी ते 9 वर्षापर्यंत खालती आलेलं आहे, कधी कधी 16 वर्षापर्यंत वाढलेलं पण आहे. ह्या तेरीस दुय्यम चक्र पण आहे. आता ही जी दुय्यम चक्र आहेत ती 35 वर्षाची, 80 वर्षाची अशा पद्धतीची दुय्यम चक्र पण या ठिकाणी आहे. ह्या सगळ्यामुळं सूर्यावरून जी पृथ्वीवरती उष्णता ऊर्जा येणार आहे त्याच्या प्रमाणामध्ये कमी अधिकपणा येत असतो, आणि हे महत्वाचं कारण आहे की क्लायमॅटिक चेंजेस होण्याचं. आता दुसरं महत्वाचं कारण काय? तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही थोडीशी कललेली आहे. आपण म्हणताना म्हणतो की 23.5 अंशांनी पृथ्वी कललेली आहे, पण कशाशी? तर डे नाईट लाईन जी दिवस रात्र दाखवणारी रेषा आहे त्याच्याशी हा 23.5 अंशाचा कोन आहे, आणि त्यामुळं पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात, असमान दिवस रात्री आपल्याला अनुभवायला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या कललेल्या अक्षामुळं होतात. पण आता कळलेली गोष्ट सांगतो ती अशी आहे की हा जो अक्ष आहे तो 22.1 अंशापासून ते 24.5 अंशापर्यंत बदलत जातो. म्हणजे जर मी इथं हा 22.1 अंश दाखवतोय समजा, तर तो कलत कलत 24.5 पर्यंत जाणार आहे आणि परत 22.1 पर्यंत येणार आहे. ह्यामुळं साहजिकच सीझनमध्ये फरक पडतो. आता हा जो अक्ष परिवर्तन जे आहे म्हणजे 22.1 ते 24.5 हे जे अक्ष परिवर्तन आहे ह्याच्यासाठी लागणारा कालावधी आहे तो आहे 41,000 वर्ष. म्हणजे असं समजायची गरज नाही आपल्याला की दरवर्षी तो असा असा पृथ्वी अशी अशी ह्या रीतीने अक्षाने हलते, तर तसं नाहीये. याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आहे 41,000 वर्ष. पण ह्यामुळे होणार काय की कर्कवृत्ताची जी जागा आहे ती बदलत जाणार. सध्या 23.5 अंश उत्तरेला म्हणजे कच्छच्या रानातून हे कर्कवृत्त जातं, ते जर 24.5 पर्यंत गेलं तर राजस्थानातून, राजस्थानच्या बऱ्याच वरच्या भागातून हे कर्कवृत्त जाणार आहे. म्हणजे उष्ण कटिबंधाचा जो भाग आहे तो मोठा झाला. त्यानुसार आपल्या लक्षात येईल की परिवर्तन हे या ठिकाणी सीझन व ऋतूचक्रामध्ये एक मोठं परिवर्तन ह्यामुळं होऊ शकतं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, परंतु आपल्याला माहिती आहे की लंबवर्तुळामध्ये काही बिंदू आहेत जे सूर्याच्या अतिजवळ आहेत. इंग्लिशमध्ये त्याला पेरिहेलियन असं नाव आहे, आणि काही बिंदू सूर्यापासून खूप लांब आहेत याला अपहेलियन असं नाव आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर हे जे काही बिंदू आहेत ह्या ठिकाणी त्यांच्यात पण परिवर्तन होताना दिसतं. म्हणजे हा जो कमी जाणं आणि म्हणजे जवळ जाणं आणि लांब जाणं ही जी अंतर आहेत ह्याच्यात चेंजेस होताना दिसतात. म्हणजे लंबवर्तुळाकाराचे जे मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस आहेत ह्याच्यात आपल्याला परिवर्तन होताना दिसतं. याचं कारण म्हणजे गुरु, शनी हे जे बाह्य मोठे ग्रह आहेत, तर हे ग्रह पृथ्वीला तिच्याकडे त्यांच्याकडे खेचतात आणि त्यामुळं वर्तुळाची कक्षा बदलते. यामुळं होतं काय की ते लंबवर्तुळ जे आहे त्याच्यातले जे पेरिहेलियन आणि अपहेलियन पॉइंट आहेत यातली अंतर ही बदलत जातात. आता सहजच हे लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ जाईल म्हणजे पेरिहेलियन पोझिशनला असेल
त्यावेळेला उष्णता जास्ती मिळणार आहे आणि अपहेलियन म्हणजे सूर्यापासून लांब जाईल तेव्हा उष्णता कमी मिळणार आहे, याचा परिणाम ऋतुचक्र बदलण्यावर होत असतो. आता आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायची, ती म्हणजे ज्या वेळेला पेरिहेलियन म्हणजे पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, सध्या ती दिनांक आहे ती आहे आत्ता उत्तर गोलार्धातल्या हिवाळ्यात येते, म्हणजे 4 जानेवारीच्या आसपास ही पोझिशन आहे. जेव्हा अपहेलियन म्हणजे पृथ्वी सूर्यापासून लांब असायची जी दिनांक आहे ती उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्यात येते, ती आहे 4 जुलैच्या आसपास. पण 10,500 वर्षांची सायकल आहे, 10,500 वर्षांमध्ये ह्या डेट उलट्या होणार आहेत. म्हणजे थोडक्यात असं आहे की उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्यात पृथ्वी ही सूर्याच्या जवळ जाणार आहे आणि उत्तर गोलार्धातल्या हिवाळ्यात पृथ्वी सूर्यापासून लांब जाणार आहे. त्यामुळं बट नॅचरल चेंजेस असणार आहे. पृथ्वी अक्षाभोवती फिरत असते, आपण त्याला परिवलन असं म्हणतो. तर ही जी परिवलन गती आहे ही पण स्थिर नाही, ही पण परिवर्तित होत असते. असं म्हणतात की सध्याच्या कालखंडात पृथ्वीचा स्वतःभोवती फिरायचा वेग हा कमी कमी होत चाललाय, घाबरून जाऊ नका, लगेच ती थांबणार नाहीये. पण ज्यावेळेला पृथ्वी तयार झाली होती त्यावेळेला म्हणजे 17 तासात ती स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत होती, आता हळूहळू तिचा वेळ वाढत चाललेला आहे, म्हणजे थोडक्यात दिवस मोठा होत चाललाय. आजकाल तुम्ही बघता बरेच जोक सांगतात, त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की देवा 24 तासच का दिलेस दिवसाला, थोडेसे वाढवायचे होतेच. तर बहुतेक देवानी ती प्रार्थना ऐकली आणि हळूहळू करत आपली पृथ्वी स्लो होत चालली आहे. तर सध्याच्या काळात नॉट नेसेसरी हे कॉन्स्टंट राहील, कारण ज्वालामुखी आणि अन्य काही भेदांमुळं या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पृथ्वीचा वेग हा बदलत असतो. ही जी सगळी कारणं आपण बघितलेली आहेत ही सगळी बाह्य कारणं आहेत, म्हणजे सूर्याने उष्णताच द्यायची कमी केली, पृथ्वी ते सूर्य याच्यातलं अंतरच बदललं, त्याच्यानंतर ते काय ते अक्ष जो आहे पृथ्वीचा तिरका झालेला तोच बदलला, हे सगळी कारणं ही बाह्य कारणं आहेत. पण ज्या कारणांचे परिणाम वातावरणावर होत असतात त्यामुळं दरवर्षी एकाच दिनांकाला हिवाळा सुरू होत नाही, एकाच दिनांकाला पावसाळा सुरू होत नाही मान्सून क्लायमेट असेल तर, आणि एकाच दिनांकाला हिवाळा सुरू होत नाही. या सगळे दिनांक हे बदलत असतात, थोडेफार मागे पुढे होताना आपल्याला दिसतात. आजकाल बरेचदा मागे होतच नाही, पुढेच होताना दिसतात आपल्याला. पण हे सगळे चेंजेस होण्याची कारणं आहेत ही आपण बाहेरची बघितली, आता पृथ्वीवरचं कारण आपण बघायला सुरू. पृथ्वीवरचं कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याचा माणसाशी तसा डायरेक्टली काही संबंध नाही, ते म्हणजे ज्वालामुखी. ज्वालामुखीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर आणि धूळ ही आकाशात फेकली जाते, त्यामुळे होतं काय की आकाशात ढगांचा थर तयार होतो, सूर्यापासून जे काही प्रकाश किरण येत असतात ती त्यामुळे ढगच परावर्तित करून टाकतात, त्यामुळे ती जमिनीपर्यंत पोचतच नाही, त्यामुळं हळूहळू जमीन तापायची कमी होते. चांगली गोष्ट आहे, मुंबईच्या उन्हाळ्यात जर असं काही झालं तर आपल्याला आवडेल. बघा बरेचदा मुंबईमध्ये हे आपण बघतो की खूप प्रचंड उष्णता निर्माण झाली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ढग येताना दिसतात, पाण्याची वाफ होते येतात. पण ह्या ढगांमुळे होतं काय की ती जी उष्णता आहे ती वरच्यावर परिवर्तित होते आणि परावर्तित होते आणि त्यामुळं जमीन तापायची कमी होते. ह्या सगळ्याचा परिणाम असा होत असतो की म्हणजे ह्या गोष्टी रेकॉर्डेड इतिहासातल्या आहेत, ते म्हणजे 1815 अशा काही गोष्टी बघितलेल्या आहेत, 1883 सुद्धा ह्या गोष्टी बघितल्या गेल्यात की उन्हाळाच आला नाही, विशेषतः जे थंड प्रदेशातले लोक आहेत अमेरिका म्हणजे USA युरोप या ठिकाणी एक एक वर्ष उन्हाळा आलेलाच नाहीये, कारण तिथं ज्वालामुखी आजूबाजूच्या परिसरात, नॉट नेसेसरी तिथलाच फुटला पाहिजे, पण त्या ज्वालामुखीच्या धुरामुळं ह्या प्रकारे वातावरणात बदल होताना दिसतो. तो जो धूर पसरलेला असतो त्यामुळं सूर्याची उष्णता पृथ्वी तलावर पोचतच नाही आणि त्यामुळं तापमानामध्ये आपल्याला परिवर्तन झालेलं दिसतं. हे जे प्रकाश किरण आहेत ती वरच्यावर परावर्तित होऊन गेल्यामुळं तापमान खालती येतं आणि त्याचा परिणाम कित्येक वर्ष त्याच्यानंतर होत राहतो. तर ही सगळी कारणं आहेत वातावरणातल्या बदलाची, क्लायमॅटिक चेंजेस.